Yeah, I'm gonna be wild.
प्रताप भाऊ काय सांगणार आज मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त अभिवादन करण्यात आलेलं आहे. गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या आज 72व्या जयंती निमित्त असा नेता होता की हा नेता जर असता तर आज खरच महाराष्ट्र शासन असेल राज्य शासन असेल चांगल्या प्रकारे यांनी मागे आताडलेलं होतं. ह्या नेत्या गेल्यामुळे नक्कीच शिवसेनेला तर त्याची उणीव भासते आहे, प्रत्येक पक्षाला त्याची उणीव भासते. सामंजस्याची भावना ठेवणारा हा नेता गेल्यामुळे आज राज्यात व महाराष्ट्रात या नेत्याची जयंती साजरी होत आहे. त्यांचं कार्य असं होतं, या कार्यामुळे या प्रत्येक गावागावात प्रत्येक खेड्याखेड्यात गोपीनाथ मुंडे साहेबांची आज जयंती साजरी होते. खरंच दुःखही तेवढं होतंय. हा नेता जर असता तर नक्कीच आज भाजप शिवसेनेची युती नक्कीच तो सामंजस्य ठेवणारा नेता आम्हा गमावला आणि या नेत्याला मी विनम्र अभिवादन करतो आणि थांबतो. जय हिंद जय महाराष्ट्र. भाऊ काय सांगणार आज मुंडे साहेबांच्या जयंती निमित्त? आज आमचे लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची 72व्या जयंती निमित्त जळगाव शहरात भव्य रॅलीचं आयोजन असतं, पण या कोविड-19 मुळे त्या रॅली रद्द करून आज आम्ही या ठिकाणी फक्त प्रतिमा पूजन ठेवलेली आहे. आणि आज आमचे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या 72व्या जयंतीनिमित्त आम्ही जळगाव शहरात आज रक्तदान शिबिर तसंच अनाथ लोकांना ब्लँकेट वाटप आणि असे विविध सामाजिक कार्यक्रम आयोजित केलेले आहेत. आणि आज आमचे समाजाचे नेते यांची जयंती साजरी करताना मला आनंद. ठीक आहे.